भादोलेत राज महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त मिळाला यावेळी महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदा पाटील यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार भादोले व भाजपा युवा मोर्चा शाखा भादोले यांचे वतीने रक्तदान शिबिर संपन्न झाले या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त शिबिरात सहभाग नोंदवला श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा केंद्र भादोले यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर संपन्न झाले रक्तदान शिबिराचा शुभारंभ आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचे हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून झाला यावेळी आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून सर्वांनी आरोग्याची काळजी घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले ते म्हणाले आज जगात कोरोनामुळे महामारी असताना सुद्धा आपल्या देशातील सर्वच नागरिक रक्तदान करण्यासाठी स्वतःहून पुढे येतात हीच खरी देशाची ताकद आहे अनेक रुग्णांना रक्ताची नितांत गरज भासत आहे याचे भान ठेवून गावातील सर्व युवक व शिवाजी माने यांनी सामाजिक न्याय दिवस व माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक चांगला सामाजिक उपक्रम राबवला याबद्दल दादांनी सर्वांचे मनापासून अभिनंदन करून रक्तदात्यांना धन्यवाद दिले गावातील युवकांनी व जय शिवराय किसान संघटनेच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान केले कार्यक्रमास अखिल भारतीय राष्ट्रीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण इंगवले अशोकराव माने प्रसाद खोबरे किमान संघ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भगवान काटे जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने वडगावचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी सदाशिव कुलकर्णी बंडा पाटील संतोष पाटील नाना जाधव धनाजी पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर स्वामी सेवानंद महाराज होते रक्तदान शिबीर संपन्न होण्यासाठी शिवाजी माने दयानंद पाटील डॉक्टर सचिन दुधगावकर विजय खुपिरेकर भाजीराव पाटील रामदास वड आदींनी प्रयत्न केले सूत्रसंचालन दयानंद पाटील यांनी तर संतोष शिंदे यांनी आभार मानले